आपल्या सर्वांची आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या घडीला फार मोठी बातमी आली आहे की नव्वद हजार पदभरतीसाठी वित्त विभागाकडून मंजुरात भेटली आहे जो की पद भरतीसाठीचा शेवटचा टप्पा असतो त्यासाठी वित्त विभागाची मंजुरात जी अट होती ती सुद्धा दूर झाली आहे आणि वित्त विभागानं मंजुरात देऊन टाकली आहे आणि आता लवकरच तुम्हाला या मोठमोठ्या जाहिराती पाहायला भेटतील कोणत्या विभागात किती जागा आहे त्याच्यानंतर ही एक्झाम कधी होऊ शकते सगळे या माहिती या न्यूजमध्ये दिली आहे आणि या सगळ्या पदभरतीची तयारी आपण आपल्या चॅनलवर सुरू केली आहे ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता सोबतच संयुक्त पूर्वपरीक्षेची सुद्धा आपण तयारी करून घेतो तुम्ही सुद्धा स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकोन क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या भेटत राहील आणि त्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून जाऊ नका तर आपण ही थोडी बातमी डिटेलमध्ये पाहूया जेणेकरून आपला सर्व माहिती झाली पाहिजे की सद्यस्थितीत शासनाच्या चौतीस प्रमुख विभागांमध्ये दोन लाखांवर पदे रिक्त आहेत एकूण रिक्त पदांच्या पन्नास टक्के पदांच्या वेतनावरील खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असून पदभरतीवरील सर्व निर्बंधही वित्त विभागाने उठविले आहेत नुकताच एक जिल्हा परिषद भरतीचा जी आर जे दोन हजार एकोणीसची भरती आहे त्या संबंधी तुम्ही पाहिलं असेल त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलं होतं की आरोग्य विभागाशी संबंधित जागा तातडीने भरल्या जातील परंतु जिल्हा परिषदेचे इतर जे पद आहेत त्याच्यासाठी शासनाची वित्त विभागाची मंजुरात घ्यावी लागेल तर ती जी अट होती ती आता वित्त विभागाने दूर करून टाकली आहे सर्व पदभरतीला वित्त विभागाने इथं मंजुरात देऊन टाकली आहे म्हणजे आता जिल्हा परिषदची दोन हजार एकोणीसची ची एक्झाम तर होणारच त्याच्याशिवाय अजून नव्वद हजार पदांची सुद्धा भरती आता होणार आहे तर जे विद्यार्थी दोन हजार एकोणीसचा जिल्हा परिषदचा फॉर्म भरलाय त्याच्यासाठी तिथं आनंदाची बातमी आहेच परंतु ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी की नव्याने नवीन पदे सुद्धा भरण्यात येणार आहेत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर पहिल्या टप्प्यात सत्तर हजार ते नव्वद हजार पदांची मेगा भरती होऊ शकते अशी माहिती राज्याच्या वित्त विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितली आहे तर अभ्यासाचा वेग वाढवा नुकत्याच दोन तीन मने मोट ते तीन महिन्यात तुमच्यासमोर आता मोठमोठ्या जाहिराती पाहायला तुम्हाला भेटू शकतात कोणत्या विभागात किती जागा आहे ते सुद्धा या न्यूजमध्ये दिलं आहे पण ते सुद्धा पाहूया तत्पूर्वी काही गोष्टी सांगितल्या बघा की राज्य सरकारी विभागांमध्ये मागील सहा वर्षात मोठी पदभरती झालेली नाही आता राज्याच्या गृह विभागात जवळपास अठरा हजार जलसंपदा विभागात पंधरा हजार पशुसंवर्धन कृषी मराठी राजभाषा विभाग महसूल भूमी अभिलेख पुरवठा विभाग शिक्षण अशा विभागांमध्ये रिक्त पदांची संख्या वाढली आहे पदवी पदव्युत्तर शिक्षण घेऊनही बरेच तरुण तरुणी घरीच असून काहीजण कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे मिळेल ते काम करीत आहे सरकारी नोकऱ्या नसल्याने अनेकजण विशेषतः मुलीमधूनच शिक्षण सोडून देत असल्याची वस्तुस्थिती आहे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात घोषित झालेली साठ हजार पदांची भरती अजूनही झाली नाही त्यामुळे तरुणांमध्ये नाराजीचा प्रचंड सूर आहे या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने पदभरतीवरील सर्व निर्बंध उठविले असून आता सर्व विभागांनी त्यांच्याकडील सर्व मंजूर पदांची रिक्त पदांची आकृती बंदास मान्यता घेऊन पदभरती सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली आहे शासकीय कर्मचाऱ्यांवर दरवर्षी एक लाख एकतीस हजार कोटींचा तर ग्रॅच्युटी पेन्शन दरवर्षी जवळपास छप्पन हजार कोटींचा खर्च होतो दरम्यान एकूण रिक्त पदांच्या पन्नास टक्के पदभरती होईल असे ग्राह्य धरून तेवढ्या रकमेची तरतूद केल्याचंही वित्त विभागाकडून सांगण्यात आलं आहे आता आकृती बंदास अंतिम मान्यता मिळाल्यानंतर ही पदभरती अपेक्षित आहे एकूण बघा एकूण मंजूर पदे आहेत अकरा लाख त्रेपन्न हजार बेचाळीस पूर्ण महाराष्ट्रात एकूण सरकारी पदे जी आहे त्याच्यापैकी भरलेली किती आहे तर ती आहेत आठ लाख चौऱ्याहत्तर हजार चाळीस पदे भरली आहे आणि रिक्त पदे आहेत एकूण दोन लाख सहा हजार तीनशे तीन आणि यांच्या टोटल वेतनावर खर्च होतो एक पॉईंट एकतीस लाख कोटी रुपये याच्यापैकी आता तुम्हाला लवकरच सत्तर ते नव्वद हजार पदांच्या जी भरती आहे त्यांच्या जाहिराती तुम्हाला पाहायला भेटू शकतात मित्रांनो तुम्ही सुद्धा या स्पर्धा प्रश्न तयारी असाल लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण आपल्या चॅनलवर बुद्धिमत्तेचं सध्या लेक्चर सुरू केलंय लवकरच तुम्हाला मराठी इंग्रजी आणि गणिताचे सुद्धा लेक्चर सुरू होणार आहेत छोटीसाठी इतकंच धन्यवाद